अक्षय कुमारच्या बाबतीत काही मनोरंजक गोष्टी. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार 9 सप्टेंबर रोजी 51वा वाढदिवस साजरा करतोय. अक्षय कुमार आज बॉलिवूडमध्ये ज्या स्थानावर आहे तिथं पोहोचणं इतकं सोपं नाहीये. अक्षयने आपल्या करिअरच्या सुरुवातीस खूप मेहनत घेतलीये. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील. अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसरमध्ये झाला. त्याचं खरं नाव राजीव हरिओम भाटिया असं आहे. अक्षयने सौगंध या चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर हळूहळू अक्षय बॉलिवूडचा स्टार होत गेला आणि त्याला एकावेळी अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. 1994 अक्षय कुमारचे 11 चित्रपट प्रदर्शित झाले होते. ऐलान, ये दिल्लगी, जय किशन, मोहरा, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, इक्की पे इक्का, अमानत, सुहाग, जख्मी दिल, जालिम और हम है बेमिसाल अशी त्या चित्रपटाची नावं होय. गैरसमजुतीमुळं सुटलं होतं विमान. अक्षयला मॉडेलिंग बरोबरच चित्रपटात काम करायचं होतं. त्यासाठी त्याला चित्रपट निर्मात्यांच्या ऑफिस बाहेर सतत फेऱ्या सुद्धा माराव्या लागल्या. एकदा त्याला बेंगळुरूला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी जायचं होतं. त्याच्या विमानाची वेळ सकाळी होती पण त्याला वाटलं की संध्याकाळचं विमान आहे. या गैरसमजामुळं त्याचा विमान प्रवास चुकला. यानंतर त्याला खूप दुःख झालं आणि तो टाइमपास करण्यासाठी निघून गेला. फिरता फिरता तो चित्रपट निर्मात्यांच्या ऑफिसजवळ पोहोचला. तिथं त्याची भेट प्रमोद चक्रवर्ती यांच्याशी झाली आणि त्याला दीदार या चित्रपटात अभिनेता म्हणून भूमिका मिळाली. कारमधूनच सासूला करतो नमस्कार. अक्षयच्या बाबतीत एक मोठी गोष्ट आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार जेव्हा केव्हा अक्षय त्याच्या सासूच्या म्हणजेच डिंपल कपाडिया यांच्या घरासमोरून जातो तेव्हा तो फोन करून खिडकीमध्ये येण्यास त्यांना सांगतो आणि कारमधूनच त्यांना नमस्कार करून तो पुढे निघून जातो. अक्षय कुमारला दैनिक प्रभात तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.